में नगर परिषद और ग्राम पंचायत समिति के अध्यक्ष और उपाध्यक्ष के लिए भाजपा, कांग्रेस और राष्ट्रवादी के हाथ मिलाकर अपनी सरकार स्थापित की है। इस पूरे मामले पर भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुले ने अपनी प्रतिक्रिया दी है। महाविकास आघाड़ी मध्ये केवल एकाच कारणाने फूट झाली की माननीय प्रधानमंत्र्यांना वाईट पद्धतीने बोलले यावर स्थानिक कार्यकर्त्यांनी राग व्यक्त केला आणि म्हणून त्या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली आणि महाविकास आघाडी मध्ये दोन गट पडले। नाही, भाजपचे कोणी लोक फुटत नाही। चरण वाघमारेच्या म्हणण्यावर ज्या लोकांना मी तिकीट दिले ते त्याचे समर्थक म्हणून त्या ठिकाणी गेले, पण मी दाव्याने सांगतो जेव्हा आता कोर्टात केस जाईल त्यांचं डिस्क्वालिफिकेशन करता येईल तेव्हा नक्की ते परत येतील, कारण डिस्क्वालिफिकेशन जेव्हा होईल तेव्हा नक्की परत येतील। त्यांनी चुकीच्या पद्धतीने व्हीपचा अनादर करून मतदान केलं आहे। भाजप वगैरे कोणी फुटली नाही, चार लोक फुटल्या म्हणजे भाजप फुटली नाही। आमचा पक्ष त्या ठिकाणी बरोबर आहे। एक नेत्यांनी त्या ठिकाणी प्रधानमंत्री मोदीजींना शिवाय देणाऱ्या लोकांसोबत युती केली आहे, त्याचा धडा आम्ही शिकवला आहे, त्यांना 6 वर्षाकरता निलंबित केला आहे आणि तिथल्या तीनही बॉडी तुमसर तालुका, मोवाडी तालुक्यातल्या संपूर्ण कार्यकर्त्यांना बरखास्त केले आहे। 100% त्या 5 सदस्यांना डिस्क्वालिफाय करण्याकरता भाजप कोटा जाणार आणि त्यांना डिस्क्वालिफाय केल्याशिवाय आम्ही राहणार नाही।